मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर सकाळच्या सुमारास भीषण अपघात घडलाय. लग्नाहून परतणाऱ्या खासगी बसला कंटेनरने धडक दिल्यामुळे हा अपघात घडला. पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झालाय. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 6 प्रवासी गंभीर जखमी झालेत. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर ढेकू गावानजीकच्या उतारावर हा अपघात झालाय. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर बोरघाटात बसला भरधाव टेम्पोने मागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात एवढा भीषण होता की बसच्या मागील भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झालाय, तर कंटेनरचेही मोठे नुकसान झाले आहे. बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते, त्यापैकी बस चालकाचा जागेवरच मृत्यू झाला तर 6 प्रवासी गंभीर जखमी झालेत. जखमींना पनवेलच्या MGM हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले आहे. ही बस सिंधुदुर्गामध्ये लग्नाला गेली होती. कोल्हापूर मार्गे वशिंदला परतताना बसला पाठीमागून कंटेनरने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातामुळे एक्सप्रेस वेवरील वाहतूक विस्कळीत झाली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सध्या सुरू आहे.